नमस्कार दीपिकाज डायरीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। देवपूजा करायला आपण जी तांब्याची भांडी यूज करतो तर ही भांडी रोज रोज धुऊन धुऊन खराब होतात ती, तर त्याच्यावर पाण्याचे डाग पडतात आणि ते नंतर काळपट होत जातात। तर ही भांडी आपल्याला रेग्युलर धुवावी लागतात आणि ही तांब्याची भांडी धुवायला आपण पितांबरीची पावडर यूज करतो। पितांबरी पावडरचा यूज करून भांडी घासली तर ती कालांतराने झिजू लागतात आणि ती भांडी खराब होतात लवकर। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक घरगुती उपाय सांगणार आहे की ज्याने तुम्ही तुमची भांडी घासू शकतात आणि यामुळे तुमची भांडी पण खराब नाही होणार आणि तुमची भांडी पण जशी पितांबरीच्या पावडरने चमकतात तर तशीच तुमची भांडी पण चमकतील। तर हा घरगुती उपाय काय आहे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आवडला तर तुमच्या फ्रेंडसोबत पण तो शेअर करा। तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आज मी तुम्हाला जी तांब्याची भांडी घासायला जो उपाय सांगणार आहे तर त्यामध्ये आपल्याला चिंच लागणार आहे आणि ही चिंच आपल्याला साधारण अर्धा तास पाण्यामध्ये भिजवायला ठेवायची आणि त्यातच एक दोन चमचे आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हे थोडं अर्धा तास आपण भिजू द्यायचं आणि त्यानंतर मग ते आपल्याला यूज करायचं आहे। देवाची भांडी तुम्ही बघू शकतात की सगळे त्यावर पाण्याचे डाग पडलेले बोरिंगचे आणि सगळे काळपट झालेले। तर जे आपण चिंच आणि मिठाचं जे मिश्रण होतं तर ते मी सगळं ताटांना तांब्याला चोळून घेईल। तर हे साधारण आपल्याला 15-20 मिनिट तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला धुवून काढायचे ताटं वगैरे। तर आपण चिंच साधारण अर्धा तास भिजत ठेवायची, डायरेक्ट यूज नाही करायचा। भिजत ठेवली की त्याचा चांगला अर्क उतरतो आणि त्यामुळे आपले ताट वगैरे चांगले स्वच्छ निघतात आणि तुम्ही बघत असाल की घासतानाच तुमचे ताटावरचे सगळे डाग पण निघून जात आहेत आणि किती स्वच्छ दिसतं आहे ताट। तर तुम्हाला मी आता तांब्या वगैरे धुवून दाखवते। तर तुम्ही तांब्या पण बघू शकतात की किती स्वच्छ निघाला आहे आणि आतून पण खूप छान निघालेला आहे तांब्या। तर त्याचप्रमाणे मी ताट पण धुवून काढते आणि तुम्हाला दाखवते की ताट आणि तांब्या किती छान चिंचाचा यूज करून किती स्वच्छ निघालेला आहे। पितांबरी पावडरचा यूज न करता फक्त चिंचेचा यूज करून मी आज ताट आणि तांबे कसे घासायचे हे आज मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। तर हा घरगुती उपाय तुम्ही नक्की करा, यामुळे तुमची देवाची भांडी पण खराब होणार नाही आणि ती नक्कीच चमकतील। तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच युजफुल ठरेल। तर बस मग मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय, टेक केअर।